कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे प्रस्थान मोठ्या उत्साहात आणि संतराज पालखी सोहळ्याचे आगमन मोठ्या दिमाखात करण्यात आलं। तालुका इंदापूर रेडा गावामध्ये सालाबाद प्रमाणे संत गुलाबबाबा पालखी सोहळ्यात पंढरपूरकडे मोठ्या उत्साहात प्रस्थान झालं। हजारो वारकऱ्यांनी पालखी सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला। महाराष्ट्रात आणि भारतातून मध्य प्रदेश, मुंबई, पुणे, सातारा, सांगली येथून संत गुलाबबाबा पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील नामांकित उद्योगपती सामील देखील झाले होते। त्याचप्रमाणे सालाबाद प्रमाणे संतराज पालखी सोहळ्याचे आगमन रेडा गावामध्ये मोठ्या दिमाखात झालं। तर गावकरी मंडळींना आणि संत गुलाबबाबा पालखी सोहळा संस्थांच्या वतीनं अतिशय जोरदार स्वागत करण्यात आलं। कैलासवासी साहजीराव पाटील विद्यालयाच्या मुलामुळे मुलींनी लेझिमच्या तालावर दोन्ही पालख्यांचं स्वागत केलं। अनेक मान्यवरांनी या पालखीसाठी उपस्थिती दाखवली होती। दोन्ही पालखीचा संगम गावाच्या सीमेवर झाला। संतराज महाराज की जय, गुलाबबाबा की जय अशा गजरात एकच गजर परिसरामध्ये घुमला। दोन्ही पालख्यांमध्ये हजारो वारकरी सामील झाल्याने उद्या सकाळी 7 वाजता संतराज पालखी सोहळ्याचं रिंगण रेडांगणामध्ये संपन्न होणार आहे। त्यानंतर संत गुलाबबाबा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान देखील करणार आहे। त्यावेळेस नंदुरबार, काटेल, अमरावती, ताकरखेड अशा संत गुलाबबाबांचे भक्त पालखीमध्ये सामील झाले आहे। अनेक महाराष्ट्रातून नामांकित उद्योगपती, व्यावसायिक संत गुलाबबाबा पालखी सोहळा यामध्ये सामील देखील झाले होते। संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे प्रमुख व संत गुलाबबाबा संस्थांचे अध्यक्ष तानाजीराव बाबूराव देवकर यांनी संतराज पालखी सोहळ्याचे प्रमुख साठे महाराज यांचं स्वागत केलं। संतराज पालखी सोहळ्याच्या वतीनं संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं। यावेळी राहुल गांधी युवा शक्ती महाराष्ट्राचे कार्य अध्यक्ष अमरराजे इंगळे, हरिभाऊ जाधव व त्यांचे सहकारी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांचेही दोन्ही पालखींच्या वतीनं स्वागत करण्यात आलं। तर या कार्यक्रमास पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। साधारण आणि 15 दिवसामध्ये आमचा हा सोहळा आणि पंढरी क्षेत्रामध्ये पोहोचला जातो। त्याचबरोबर संत गुलाबबाबा संस्थानच्या आणि संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे प्रमुख नेरा भीमा कारखान्याचे संचालक ऍडव्होकेट तानाजी बाबूराव देवकर हे बी उपस्थित, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। बाबांचं पालखी सोहळ्याचं किती वर्ष आहे? बाबांचं पालखी सोहळ्याचं हे 14 वर्ष आहे आणि गेली 13 वर्ष ही सेवा पूर्ण होऊन आता आपण 14 वर्षात पदार्पण करीत आहोत। संपूर्ण गाव उत्साहित होऊन हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। आषाढी वारी पंढरपूरची चांगल्या प्रकारे आनंदाने उत्साहाने साजरी होत आहे। तसेच आपल्या बाबांचे महाराष्ट्रातील नाही महाराष्ट्राच्या बाहेरील सुद्धा भक्त मंडळी आता सागरवरून सुद्धा आलेले आहेत। हे सगळे मंडळी आपली आनंदाने उत्साहाने सामील होतात। सर्व गावकऱ्यांचं लेझी मंडळ, शाळा वगैरे सगळ्यांचं सहकार्य लागतं। त्यामुळे आषाढी वारी ही कष्टप्रद न होता आम्हाला सुखप्रद आणि उत्साहकर वाटते आणि गावातला जो समर्थ किंवा पाठिंबा आहे खूप मोठा, त्यामुळे आम्हाला ही वारी सुईची वाटते। संतराज पालखी सोहळ्याचं स्वागत कशा प्रकारे आपण सालाबाद प्रमाणे करत असतो? आता साठे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे 52 वर्षाची परंपरा ह्या गावाची आहे। पहिल्यापासून रेडा गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी संतराज महाराज पालखी सोहळ्याचं स्वागत होतं, ते आजही चालू आहे। पहिल्यापासून कुठल्याही वर्षी संतराज महाराज पालखी सोहळ्याला कुठेही आम्ही गालबोट लागू दिलेला नाही, आनंदाने उत्साहाने स्वागत केलं आहे। कारण संतांचे पाय आपल्या भूमीत लागतात, त्याबद्दल आम्हाला सार्थक। प्रतिनिधी कैलासभाऊ पवार, कॉमन न्यूज मराठी, इंदापूर।